किरण गायकवाड शिवसेना किंवा इतर पक्षामध्ये निवडणुकीच्या ऐन तोंडावरती प्रवेश करणार आहेत, यामध्ये किती तर? माझ्या आईचे मामा आहे पहिलवान चंद्रकांत सातव, त्यांनी बंडखोरी केली. बरं, बंडखोरी केली आणि ते उभे राहिले. ते आईचे मामा असून सुद्धा माझ्या वडिलांनी निर्णय घेतला नाही, आम्ही पक्षाची लोक, आम्ही मदन बापनाचं छाती ढोकून काम केलं. आज पहिलवान सातकरने मी माझं काम नाही केलं, आज माझ्यावर फिरले बी नाही आणि माझ्यावर काम नाही केलं. हा पोरखेळ नाही आहे, तुला लढायचं आणि तू लढलंच पाहिजे. मग मी लढलो, मी निवडून येणार नव्हतो, मला पक्षाची ताकद दाखवायची होती. का काँग्रेस पक्ष जे म्हणतात ना, काना कोपऱ्यात ये घराघरात ये, आज ते मला मतदान तालुक्यात दाखवायचं होतं. तर मी पडलो, मला दुःख नाही आहे. असं असताना तुमचे जे मेन कार्यकर्ते नेते म्हणता येईल, ते कुठेतरी समझोता करून काँग्रेसच्याच पराभवाला कारणीभूत ठरतात असं वाटत नाही का? हे करतात ना समझोता, निष्ठावंत आहेत का नेते काँग्रेस? अहो निष्ठावंत असते तर आज मला जे मतदान झालं त्याच्यावर तुम्हाला कळते ना का काँग्रेस पक्षाला मतदान किती झालं पाहिजे. नाही, काँग्रेसचे नेता आता तुम्ही जर बघायला गेलं तर आज काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे हे मुळातले राष्ट्रवादीचे, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश नाही केला तरी आज ते काँग्रेसचे अध्यक्ष. दुसरे खंडूचे ते कोणी आज जे नेतृत्व करतात तालुक्याचे, आज गेल्या जिल्हा परिषदला त्यांना पक्षाने तिकीट डिक्लेअर केलं, ते तिकीट डिक्लेअर झालं तर ते राष्ट्रवादीत जाऊन राष्ट्रवादीच्या तिकीटवर निवडून उभे राहिले आणि पडले आणि परत आता 2014 परत. तालुक्याचं एक मोठं नेतृत्व ज्यांना समजलं जातं ते माऊलीभाऊ दाभाडेंनी नुकतंच तुमच्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय? त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. पण माऊलीभाऊ अशी व्यक्ती आहे का जी 2013 आम्ही खाली कृषी उत्पन्न बाजार समितीवर आम्ही एक सीट मागितलं तर म्हणलेलं आहे तुमचा कसला काँग्रेस पक्ष, तुम्हाला काय जागा द्यायची म्हणले, तुमचं तर अस्तित्व बी नाही. अशी आज काँग्रेस पक्षाची हेडाई करणारे म्हणजे माऊलीभाऊ, कारण की बहुतेक आमच्या पक्षाची रणनीती असेल एखादा उमेदवार आयात बी करायचा तसं होऊ शकतं. नाही, भाजपला तर सपोर्ट नाही करणार आम्ही, भाजप तर एक नंबर दुश्मन आहे आमचा. तर माझा हा विषय झाला, मी आमच्या अध्यक्षांनाही फोन केला, प्रदेशाध्यक्षालाही फोन केला, जर तुम्हाला भाजपबरोबर जायचं होतं मग तुम्ही खेडेमेडीने निवडणूक लढवायची ना. आज तुम्ही एखाद्याला उमेदवारी देता, त्याला बळीचा बकरा करता, पण आता आमच्या लोकांना कशी सत्तेची सवय झालेली आहे, त्यामुळे सत्तेशिवाय आमची लोकं राहत नाही. मूळ कारण हे लोणाळ्याचं राजकारण म्हणजे चिकीचं राजकारण, कुणाला कळणार बी नाही, चांगले चांगले थकले. का आपल्याला तळेगावला जर बाजू करायचा असेल तर लोणाळा देवरोड आणि ग्रामीण एक केला पाहिजे, त्या दृष्टीने वाटचाल बाळासाहेबांनी चांगली केली, मी शहरातनं केली. अशा वेळी नेवळ्यांना तुम्ही मदत करणार? आज या कुरघोडीमुळं मावळातली 5 पिढ्या बर्बाद झाल्यात, 5 पिढ्या, त्याला जबाबदार कोण आहे? आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, आपण कुठं माघार घेतलेली आहे, आपण लढायची तयारीच आहे. अहो आमदार तर फक्त गोड बोलतात, आमदारांनी काम काय केलं आमदारांनी स्वतः सांगा. 1000 कोटी राहतात ते 1000 कोटी मला बी येत नाही, मोजतात यांना कसे मोजता येत.